श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनल मध्ये आपलं स्वागत। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरीचे पूजन करतात। तीन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठ गौरीचे आवाहन केले जाते। दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य, तसे तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात। गौरीला महालक्ष्मीही म्हटलं जातं आणि ज्येष्ठ नक्षत्र म्हणून पूजले जाते, म्हणून याला ज्येष्ठ गौरी पूजन असे संबोधले जाते। ज्येष्ठा गौरी पूजात शुभमुहूर्त। 21 सप्टेंबर 2023 ज्येष्ठा गौरी आवाहन सकाळी 6:12 वाजेपासून ते दुपारी 3:34 पर्यंत। 22 सप्टेंबर ज्येष्ठा गौरी पूजन। 23 सप्टेंबर ज्येष्ठा गौरी विसर्जन सकाळी 6:27 वाजेपासून दुपारी 2:55 पर्यंत। आता गौरी पूजन पहिला दिवस म्हणजे गौरी आवाहन। परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दूध आणि कोमट पाण्याने धुतले जातात आणि त्यांच्या पायावर कोकोआने स्वस्तिक काढलं जातं। घरात येताना भिंतीवर हळदीचे हाताने ठसे उमटवतात। घराच्या दारापासून लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवतात। घरात येताना पावलावरून गौरीचे मुखवटे आणतात। शंख वाजवून गौरीचं घरात आगमन केलं जातं। लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी असे म्हणत गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना संपूर्ण घरात मिरवत घरातील समृद्धी, दूधदुभत्याची जागा व इतर गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे। मग देवघरासमोर लक्ष्मीचे आगमन करून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होऊ, सुख समृद्धी येऊ अशी प्रार्थना केली जाते। रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात। गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तावर गौरी बसवतात। गौरी पूजन दुसरा दिवस। दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे महापूजन होते। या दिवशी पानाफुलांची आरास करतात, शेवंतीची वेणे माळवतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात। गौरीची स्थापना झाल्यानंतर शंकरोबाची स्थापना करून पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात। माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे। गौरींना वेगवेगळे फळे अर्पण केली जातात आणि धान्यांच्या रासी लावल्या जातात। अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार खाऊची पाने व काकडीचे काप ठेवून नैवेद्याचा फुलोरा तयार केला जातो। माहेरवाशी ज्येष्ठा गौरीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात। नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबीर, 16 चटण्या, 16 पकवाने तसेच फराळाचे पदार्थ करतात। संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो। अनेक जागी रात्री जिम्मा फुगड्या, घागरे फुकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते। गौरी विसर्जन तिसरा दिवस। तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रात गौरीची खीर कानवल्याचा नैवेद्य धपाटे वड्या दाखवून विसर्जन करतात। या दिवशी कापसाची गाठ बांधतात। सुवासिनींना बोलावून सुतामध्ये हळद, कोरडे फळे, तमालपत्र, फुलं, झेंडूची पाने, काजूची फुलं, रेशीम धागा मिसळतात। गौरी पूजन करून आरती करतात। परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात। खडे असलेल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात। दोरकाची पूजा। तिसऱ्या दिवशी काही भागात गौरीच्या पूजेबरोबरच गुंडांना कापसाच्या 16 गाठी देऊन पूजा करतात। तो गुंडा मग हळदीने रंगवून दोरा घरातील सुना मुलींच्या गळ्यात बांधतात। अश्विनी वद्य अष्टमीची गळ्यावरून काढून पूजा केली जाते। ही दोरी महालक्ष्मी असल्याचे समजले जाते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।